भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आमचे परमस्नेही आणि या तालुक्यातून ज्यांनी खऱ्या अर्थानं एक मोठं नेतृत्व तयार केलं ते स्वर्गीय आमदार बाबूराव पाचर्णेजी यांना देखील या ठिकाणी माझ्या आदरांजली अर्पित करतो। आज या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री श्री अनिल पाटीलजी, आपले लोकप्रिय उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटीलजी, महेशदादा लांडगे, राहुलदादा कुल, निरंजनजी डावखरे, प्रदीपदादा कंद, मंगलदासजी बांधल, आशाताई बुचके, त्याचप्रमाणे राहुलदादा पाचर्णे, योगेशजी टिळेकर, जयश्रीताई पलांडे, आमचे मित्र दौलतनाना शितुळे, शरददादा बुट्टे पाटील, पोपटराव गावडे, नाथाभाऊ शिवाळे, संजय रौंदळ, आबासाहेब सोनवणे, रविबापू काळे, राजेंद्र जासूद, रामभाऊ सासवडे, सुभाष जगताप, नितीनदादा पाचर्णे, मयूर थोरात, शरदराव कालेवार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कुणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे, लिहून देणाऱ्याची चूक आहे, तरी देखील मी माफी मागतो। आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपण सगळे लोक या ठिकाणी शिवाजीराव दादांच्या प्रचाराकरता एकत्रित झालो आणि निश्चितपणे आता निवडणूक हळूहळू जवळ येते, तिसरा टप्पा होणार आहे, चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला मतदान करायचंय। पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे, ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही। ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची, विधानसभेची निवडणूक नाही। ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे, देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करण्याची निवडणूक आहे। कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं, कोण देशाला सुरक्षा देऊ शकतं, कोण आपला देश मजबूत करू शकतं, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे। आणि बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आता या ठिकाणची लढाई ही काही अढळराव पाटील आणि इथले जे काही विद्यमान खासदार आहेत यांच्यापुरतं मर्यादित अशा प्रकारची लढाई नाही आहे। आता देशामध्ये दोन ध्रुव तयार झाले आहेत, या ठिकाणी देशामधले पक्ष हे दोन गटांमध्ये वाटले गेले आहेत। एकीकडे विश्वगौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे, ज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे, ज्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी आहे, ज्यामध्ये मनसे आहे, रिपाई आहे, पिरिपा आहे, जनसुराज्य आहे, रासपा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपले सगळे घटक पक्ष आज या ठिकाणी आहेत। आणि या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही आपण या ठिकाणी तयार केली आहे।
दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांनी खिचडी तयार केली. बंधू भगिनींनो, आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन. या ट्रेनला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे, विविध पक्षांच्या बोगे आहेत. आणि या ट्रेनमध्ये दीन दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे. सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपण मोदीजींच्या नेतृत्वात पुढे चालू आहे. दुसरीकडे काय अवस्था आहे? दुसरीकडे नुसतं इंजिन आहे. इंजिन म्हणजे मनसेचं नाही, ते आपल्याकडे आहे. दुसरीकडे फक्त इंजिन आहे, तिथे डब्बे नाहीच आहे. आता आपण बघा तिथे काय अवस्था आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. तिथे फक्त इंजिन आहे, तिथे डब्बे नाहीच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई करता जागा आहे. आणि उद्धव ठाकरेच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. तुमच्याकरता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे. तुमच्याकरता जागा ही फक्त मोदीजींच्या इंजिन मध्ये आहे, मोदीजींच्या डब्यांमध्ये आहे. उद्या ज्यावेळी आढळराव पाटलांचं घड्याळाचं बटन आपण दाबू, त्या क्षणी या मतदारसंघाची बोगी आढळरावच्या नेतृत्वात मोदीजींच्या इंजिनला लागेल. आणि मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीच थांबवू शकणार नाही. आणि म्हणून विकासाचा विचार करण्याची, पुढच्या पिढीचं कल्याण करण्याची निवडणूक आहे. तुम्ही बघा, मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये चमत्कार केला. 10 वर्षात 25 कोटी गरिबांना, 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं. आज जगाच्या पाठीवर जे अर्थतज्ञ आहेत ते सगळे चर्चा करतात, हे भारतातलं मोदी मॉडेल काय आहे की ज्यामध्ये 10 वर्षामध्ये या ठिकाणी 25 कोटी गरीब हे गरिबी रेषेच्या बाहेर आले. आपण पाहू शकतो 10 वर्षामध्ये 20 कोटी असे लोक की ज्यांना त्या ठिकाणी कच्चं घर होतं, झोपडी होती, आज ते 20 कोटी लोक पक्क्या घरामध्ये आले आहेत. 50 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरामध्ये चुलीच्या ऐवजी गॅस आलाय. 55 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं, आज त्यांच्या घरी शौचालय आहे. 60 कोटी लोक असे आहेत 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या घरच्या माय माऊली हंडा घेऊन विहिरीवर जायच्या, नळावर जायच्या, नदीवर जायच्या, त्या 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून 10 वर्षामध्ये मोदीजींनी पोहोचवलं. 80 कोटी लोक असे आहेत की ज्यांना 2020 सालापासून मोदीजी मोफत रेशन देतात, त्यात 7 कोटी लोक हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. आणि मोदीजींनी सांगितलंय की पुढचे 5 वर्ष या 7 कोटी लोकांना मोफत रेशन ते देणार आहे. जवळपास 61 कोटी असे तरुण आहेत की ज्यांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं, 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि विना गॅरंटरच या ठिकाणी मोदीजींनी दिलं. एक जमाना होता की एखादा तरुण बँकेत गेला तर बँक त्याला विचारायची की तुझ्याजवळ तारण ठेवायला जमीन जुंपला आहे का, किंवा कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, त्याची गॅरंटी आण तर तुला या ठिकाणी लोन मिळेल. मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो, माझ्या गॅरंटीवर यांना लोन द्या. 61 कोटी लोकांना या ठिकाणी लोन मिळालं.
आणि त्यामध्ये 31 कोटी आमच्या बहिणी आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्यात. आणि म्हणतो भगिनींनो, एवढंच नाही तर एकीकडे आमच्या माता भगिनींना पायावर उभ्या करण्याकरता देशामध्ये 80 लाख बचत गट मोदीजींनी तयार केली आणि त्या बचत गटांना 8 लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि त्या माध्यमातून 10 कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं. त्यातल्या 3 कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दीदी बनवत आहेत आणि हळूहळू या सगळ्या 10 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. कारण मोदीजी नेहमी म्हणतात, एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो तेव्हा केवळ तो पुरुष पायावर उभा राहतो, पण एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं. आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आज आपल्या मंचावर महिला कमी दिसत आहेत, पण आता मोदीजींनी सांगितलं चालणार नाही. मोदीजींनी सांगितलंय 2026 नंतर अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे, कारण 2026 नंतर लोकसभेतही 33% खासदार महिला आणि विधानसभेतही 33% खासदार या महिला होणार आहेत. या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना देशाच्या मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी या ठिकाणी केला. आज आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, एकीकडे मोदीजींनी सांगितलं 70 वर्षाच्या वरच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्यात येतील, त्यांना रोज लागणाऱ्या गोळ्या, त्यांना रोज लागणारी औषधं, त्यांना ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत करण्यात येतील. आणि त्याचवेळी वयोश्री सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी कोणाला चष्मा पाहिजे असेल तर चष्मा, कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, कमोड पाहिजे तर कमोड, जे काही हवंय ते त्या ठिकाणी देण्याचं काम हे वयोश्री योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी नवीन योजना आणली आणि फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार करून आपल्या देशातल्या दिव्यांगांना दिले. कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता, आज तो पाय मिळाल्यामुळे मोटरसायकलची किक म्हणून मोटरसायकल चालवतो आहे. कालपर्यंत त्याचा हात हालत नव्हता, तो आज हातोडा मारू शकतो. अशा प्रकारे दिव्यांगांचं कल्याण देखील मोदीजींनी केलं. आज आपण बघा, गावगाड्यामध्ये या ठिकाणी सगळा आर्थिक व्यवहार त्यांच्यामुळे चालतो असे आमचे 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यवसायिक, या 12 बलुतेदारांचा आणि पारंपरिक व्यवसायांचा विचार देशाच्या कुठल्याही पंतप्रधानाने कधीच केला नव्हता. पहिल्यांदा त्यांचा विचार मोदीजींनी केला, विश्वकर्मासारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत या 12 बलुतेदारांना आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य करायचं, ट्रेनिंग द्यायचं, त्यांचे जे काही निर्मात आहेत त्याला केवळ गावापुरतं मर्यादित न ठेवता ते वैश्विक कसं होईल, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा कसा मिळेल, ही सगळी तयारी आज मोदीजींच्या विश्वकर्मा योजनेतून झाली. आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांकरता मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली आणि लाखो अनुसूचित जातीचे उद्योजक हे मोदीजींनी तयार केले. आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची जनमन योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आदिवासींच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज आपण बघतोय आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना आणली, त्यांनी 6,000 रुपये देणं सुरू केलं तर आपल्याही सरकारने 6,000 रुपये देणं सुरू केलं. आज 12,000 रुपये शेतकऱ्यांना देतोय, 1 रुपया पीक विमा आपण शेतकऱ्यांना देतोय. आज आपण पाहू शकतो नॅनो युरिया सारखी एक अप्रतिम भेट मोदीजींनी आपल्याला दिली आणि येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अधिक फायदा झाला पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण करायचं, ड्रोनचा उपयोग करायचा, आधुनिक शेती करायची. शेतीचं बजेट जे काँग्रेसच्या काळामध्ये 25,000 कोटी रुपयाचं होतं
ते 1,25,00,000 रुपयावर मोदीजींनी नेलं आणि हे करत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे सगळ्यात जास्त ज्यावेळेस मोदीजी निवडून आले त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातले जाणते नेते म्हणायचे जाणते राजे म्हणायचे मोदीजींना उसातलं काय कळत यांना साखर कारखानदारीतलं काय कळत पण साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्याकरता जे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले ते 50 वर्षात कोणी घेऊ शकलं नाही बंधू भगिनींनो 340 रुपयांनी एफआरपी वाढवली आणि दुसरीकडे त्या काळात काय व्हायचं साखरेमध्ये अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन व्हायचं की उसाचा भाव जास्त आणि साखरेचा भाव कमी कारखाने अडचणीत यायचे एफआरपीचं पेमेंट आणायचं मोठ्या प्रमाणात शेतकरी नागवले जायचे पहिल्यांदा मोदीजींनी मिनिमम सेलिंग प्राइस ही साखरेवर लावली आणि यापेक्षा कमी किमतीत साखर त्या ठिकाणी विकली जाणार नाही सांगितलं त्यामुळे सगळे साखर कारखाने वाचले इथेनॉलच्या माध्यमातून जोर धंदा दिला आणि साखर कारखान्यांना उभं तर केलंच पण शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील ही व्यवस्था मोदीजींनी उभी केली आणि त्याही पेक्षा महत्वाचं जर काही मोदीजींनी या ठिकाणी केलं असेल तर काँग्रेसच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांवर उसाच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लागला त्या ठिकाणी एफआरपी दिली त्याला एफआरपी दिली की इन्कम टॅक्स लागायचा आणि मग तो इन्कम टॅक्स साठत साठत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स झाला हायकोर्टात हरले सुप्रीम कोर्टात हरले प्रत्येक वेळी पवार साहेब डेलिगेशन घेऊन जायचे प्रधानमंत्र्यांना भेटायचे अर्थमंत्र्यांना भेटायचे हात हलवत वापस यायचे तो इन्कम टॅक्स वाढतच जायचा अशी अवस्था आली की कोर्टाच्या ऑर्डरमुळे आता इन्कम टॅक्स शेतकऱ्यांकडनं मागच्या तारखेपासून वसूल करा नाहीतर कारखान्याने भरा नाहीतर कारखाना बंद करा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली मोदीजींनी सहकारिता मंत्रालय उभं केलं त्या मंत्रालयाच्या अंतर्गत मोदीजींनी त्या ठिकाणी अमितभाई शहांना मंत्री बनवलं आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आमच्या उसाच्या शेतकऱ्यावर बसलाय तो शेतकरी इन्कम टॅक्स भरणार कसा आहे अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं अधिकारी म्हणाले साहेब समोरचा तर आपण निर्णय करू शकतो पण मागचा निर्णय कसा करणार 20 वर्षाचा इन्कम टॅक्स आहे तो वसूल तर करावा लागेल कोर्टाने सांगितलेला आहे तो वसूल करावाच लागेल तो रद्द करता येत नाही मोदीजींनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं शेतकऱ्यांकरता आवश्यकता असेल तर नियम बदलले पाहिजे आणि 1 महिन्यामध्ये नियम बदलून 20 वर्षाचे घडलेले ते मोदीजींनी केलं आणि आमच्या उसाच्या शेतकऱ्याचा इन्कम टॅक्स 10,000 कोटी रुपयाचा हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं बंधू भगिनींनो बोल वचन देणारे अनेक नेते आपण बघितले पण खऱ्या अर्थानं काम करणारा नेता जर कोणी असेल तर ते आपले नरेंद्र मोदीजी आहे आणि म्हणून तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलोय या देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे आज आढावराव पाटलांसारखा एक नेता 15 वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये आढावराव पाटलांनी अतिशय उत्तम काम केलं तुम्ही यादी बघा किती प्रश्न विचारले किती वेगवेगळे मुद्दे घेतले या ठिकाणी सातत्याने एक संघर्ष आढावराव पाटलांनी केला मला आठवतंय आमचे महेश दादा असतील आढावराव पाटील असतील भाऊरावजी सगळे लोक बैलगाडा शर्यत बंद झाली एक मोठं या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना आपण अहवाल तयार केला बैल हा पळणारा प्राणी आहे 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं काही झालं नाही पुन्हा आपलं सरकार आलं आपण बैलगाडा शर्यत सुरू करून दाखवली कारण आपल्याला शेतकऱ्याला काय हवं हे माहिती आहे शेतकऱ्याला काय हवं आहे सामान्य माणसाला काय हवंय हे जाणणारे आढावराव पाटील आहे आणि आता त्यांच्यावर आरोप लावला जातो पक्ष बदलला या ठिकाणी सत्य सांगितलं पाहिजे मी अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे एकत्रित बसलो ज्यावेळी जागांचं वाटप झालं जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली शिवसेनेचाही आग्रह होता इतके वेळ आमचा खासदार राहिलाय आढावरावांना खासदार केलं पाहिजे
ही जागा आम्हाला द्या. शेवटी मधला मार्ग मी काढला. मी अजितदादांना आणि शिंदे साहेबांना सांगितलं, सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण अण्णाभाऊ पाटलांना देऊ. म्हणजे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक समाधान वाटेल. त्यामुळे हा पक्ष बदललेला नाही आहे. आम्ही तिघेही एका विचाराने सोबत आलो. जसं मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या. आमचा सिटिंग खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा तिथं निवडून आणलं. त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाहीये. हे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या 5 वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले. आता याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा आपल्यासमोर उघड होईल. पण एक गोष्ट आहे, अढळरावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे. अढळराव नाटककार नाही आहे. अढळराव तुम्हाला नाटक जमत नाही. ते एवढे नाटकीय आहे, त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा, मी त्यांना देखील सांगतो, लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही. शिरूरच्या जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि काय हुशार लोक आहे तुम्ही. मी बघितलं 5 वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही. आता ते गावोगावी जातात. इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहे. शिया बिया देत नाही, बोलवतात, स्वागत करतात, सत्कार करतात, हार घालतात. समोरच्या लोक वा 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 काय माझं स्वागत झालं आणि मग विचारतात 5 वर्ष कुठे होते सांगा. जबरदस्त लोक आहे तुम्ही. पण बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे, ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. अढळरावांसारखा एक व्यक्ती हा ज्यावेळेस मोदी साहेबांसोबत जाईल, आज आपले जे प्रश्न आहेत, मग ते ट्रॅफिकचे प्रश्न असू द्या, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू द्या, मध्यंतरीच्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात, गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बैठका घेतल्या, अजितदादा होते, शिंदे साहेब होते, मी होतो, अढळरावजी होते, सगळे लोक होतो. आपण काळजी करू नका. आता पुण्यापासून शिरूर पर्यंत आणि या सगळ्या इंडस्ट्रीयल भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते आम्ही तयार करतोय. एकावर एक 3 मजली रस्ते, ट्रॅफिकचा जामच होणार. अशा प्रकारचं नेटवर्क तयार करतोय की ज्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वात अढळराव पाटील, आमचे गडकरी साहेब, राज्यातनं आम्ही असे एकत्रितपणे येऊन या ठिकाणचा ट्रॅफिकचा प्रश्न पुढच्या 2-2.5 वर्षात पूर्णपणे संपलेला असेल अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही तयार केलं. काहींना माहिती आहे, पाण्याच्या संदर्भात आपण नागपूरला बैठक घेतली. अढळराव 12 गावचा प्रश्न असेल किंवा इतरही प्रश्न असतील, सगळे प्रश्न आपल्या सोडवणुकीकडे चाललेले आहेत. हे काय आपण सोडवू शकतो? कारण आपल्या पाठीशी मोदीजींची ताकद आहे. आज या महाराष्ट्राला मोदीजींनी सिंचनाकरता 50,000 करोड रुपये दिले, त्यामुळे गावोगावी पाणी आपण पोहोचवू शकलो. यापूर्वी सरकारने कधी विचार केला नव्हता. आणि म्हणून आज आपल्याला विनंती करण्याकरता सगळे लोक आपल्या सोबत येत आहेत. आज मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आपल्या ओझरच्या विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे देखील आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील अतिशय मनापासून स्वागत करतो. तरुण नेता म्हणून आज त्यांच्या येण्याने आपल्याला फायदा होणार आहे. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये एक मजबूत प्रधानमंत्री आपल्याला हवी आहे. आज आपला देश ज्या प्रकारे प्रगती करतोय आणि हा तर सगळा इंडस्ट्रीयल भाग आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोविड नंतर जगाच्या पाठीवर सगळे देश ज्यांनी गेले 30 वर्ष चीनमध्ये गुंतवणूक केली ते सगळे देश म्हणतात आता चीनमध्ये राहण्यात अर्थ नाही आहे,
आता गुंतवणूक कुठे करायची असेल तर ती भारतामध्ये केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येते आहे आणि भारतात गुंतवणूक आली की ती पहिले महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आली की ती पहिले पुणे जिल्ह्यात येते. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील येणार आहे. त्याला साजेसं इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण तयार करतो. आज एक मजबूत पंतप्रधान आपल्या सोबत आहेत. मला कधी कधी आश्चर्य वाटत निवडणुका आल्या की या हिंदी आघाडीवाल्यांचं डोकं त्या ठिकाणी गेलं. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आणि त्यांच्या आघाडीला पवार साहेबांच्या आघाडीला या ठिकाणी भारतात मतं कमी पडले म्हणून त्यांनी पाकिस्तानातलं ट्विट केलं. पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी ट्विट करून सांगतो की भारताचं नेतृत्व हे राहुल गांधींनी केलं पाहिजे आणि ज्या प्रकारे आज यांची लक्षणं आहेत. काल परवा काँग्रेसचा एक नेता भरवला म्हणाला शहीद हेमंत करकरे यांना कसाबने गोळी मारलीच नाही, यांना इथल्याच कोणीतरी गोळी मारली. म्हणजे याचं डोकं इतकं फिरलंय की आता हे पाकिस्तानची भाषा बोलू लागली. पाकिस्तान हे म्हणत होत की कसाब त्या ठिकाणी पूर्णपणे बेकसूर आहे, पण शेवटी भारताच्या न्यायालयात आपण सिद्ध केलं, ज्या वकिलांनी सिद्ध केलं, उज्ज्वल निकम ते देखील आज आपले उमेदवार आहेत, त्या उज्ज्वल निकमाने सिद्ध करून दाखवलं की कसाब असतो कसाही आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्याकडे लाखो निरपराध लोकांना उभं केलं, मारलं, लाखो निरपराध लोकांची हत्या केली. आज यांची आघाडी ही अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत, अशा प्रकारची व्यवस्था आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा तो जमाना आठवा ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये पाकिस्तानात आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे. आमचे पंतप्रधान काय करायचे, केवळ निषेध करायचे. मग तीव्र निषेध करायचे, मग अतितीव्र निषेध करायचे आणि भारत झालं तर अमेरिकेसमोर जाऊन रडायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही जरा त्याला समजवा. समजवा म्हणेपर्यंत दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा. 140 कोटीच्या देशाचा पंतप्रधान इतका हतबल होता. मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले, भारतामध्ये बॉम्बस्फोट केला, त्यांना वाटलं जुनाच भारत आहे, त्यांना माहिती नव्हता नवीन भारत आहे, हा मोदीजींचा भारत आहे. मोदीजींनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांचा खात्मा केला. माझा तुम्हाला सवाल आहे, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का की भारतामध्ये येऊन बॉम्बस्फोट करेल. गेल्या 5 वर्षात एक बॉम्बस्फोट करायची हिंमत पाकिस्तानच्या मध्ये झाली नाही, कारण त्यांना माहिती होतं आपला बाप दिल्लीमध्ये बसलाय, आपल्याला सोडणार नाही. आज त्या पाकिस्तानची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली, कटोरा घेऊन फिरतो आहे, कारण मोदीजी या ठिकाणी बसले आहे. हे साधं इलेक्शन नाही आहे. देश कोण सुरक्षित ठेवू शकतो, देश कोण आर्थिक संपन्न करू शकतो, देशाची अर्थव्यवस्था कोण मजबूत करू शकतो, हे गल्लीतली निवडणूक नाही, दिल्लीतली निवडणूक आहे. मला तर आश्चर्य वाटतं आमच्या पवार साहेबांनी जाहीरनामा घोषित केला, अरे 542 लोकांमध्ये तुम्ही लढवता 10 खासदार आणि तुम्ही जाहीरनामा सांगा. आजपर्यंत गेल्या 2 निवडणुकीत तुमचे निवडून आले 4 आणि आता पक्ष उरला 5 आणि तरी देखील तुम्ही जाहीरनामा सांगा. बंधू भगिनींनो, यांचा जाहीरनामा नाही, एकच जाहीरनामा चालणार तो म्हणजे जनतेचा जाहीरनामा, तो म्हणजे मोदींचा जाहीरनामा. आणि या ठिकाणी या क्षणी तुम्ही शिवाजीराव ओढाराव पाटलांची या ठिकाणी घड्याळ्याची बटन दाबाल, वोट शिवाजीराव ओढाराव पाटलांना तर मिळेलच पण तुमचं वोट थेट मोदीजींना मिळेल. त्यामुळे मोदीजींना मतदान करण्याकरता येत्या 13 तारखेला घड्याळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं म्हणणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.